दिवाळीच्या पूर्व शहरात अज्ञात चोरट्याने अनेक बंद घरासह अनेक व्यापारी संकुलात टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या सुमारास दाखल होऊन अनेक दुकाने फोडून लाखोंचा माल लंपास केल्याची धक्कादायक घटना भातकुलीत शहरात 3 नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली. या ठिकाणी व्यापारी संकुल असल्याने चोरट्याने अनेक दुकाने टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. सकाळी घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणात आता भातकुली पोलीस अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहे. भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 ठिकाणी व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठाने फोडल्याची धक्कादायक घटना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. अमोल गावंडे यांच्यासह व्यापारी थेट भातकुली पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. तर दुसरं काही नाही, अंदाजे 1,40,000 1,50,000 जवळपास रक्कम गेली असेल अंदाजे. यामध्ये मला साखरचं भाडं द्यायचं होतं आणि गव्हाचं जो दिवाळीचा जो माल येत आहे त्या मालाचं भाडं पेट करण्यासाठी मी तो पैसा इथं ठेवलेला होता, जेणेकरून मी त्याला सकाळीच देऊ आणि संध्याकाळी 4 नंतर आम्ही ते जेवढी ही कॅश रक्कम आहे तेवढी बँकमध्ये डिपॉझिट न करता ते जवळ ठेवतो, दुसऱ्या दिवशी ते डिपॉझिट करतो. त्यामुळे तो राहिलेला तेवढा पैसा तो इथंच राहिला गेला आणि या अगोदर असं काही झालं नाही, त्या कारणानं अशी कुठली भीती मनात नव्हती, म्हणून इथं पैसे ठेवले आणि नकळत ही घटना काल रात्री 3:30 दरम्यान घडलेली आहे. हे मला सकाळी 6:30 दरम्यान माहीत पडलं की अशी अशी घटना झालेली आहे. मी येऊन पाहिलं तर इथं असाच प्रकार दृष्टीस पडला. लगेच मी पोलीस स्टेशनला जाऊन भातकुली पोलीस स्टेशनला जाऊन एक तक्रार नोंदवली. व्यापारी त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरटे विरुद्ध भातकुली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 380/457 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली पोलीस करीत आहेत.